हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वीचं विज्ञान भाग 1चं 6वं प्रकरण प्रकाशाचा अपवर्तनांक म्हणजे काय या प्रकरणाचं विषयी या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। तर ती माहिती तुम्हाला खालीलप्रमाणे आहे। हां हे पहा विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान भाग इयत्ता 10वी विज्ञान भाग 1चं 6वं प्रकरण प्रकाशाचं अपवर्तन म्हणजे काय। आपण आता पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं की प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय, प्रकाशाचं अपवर्तन म्हणजे काय। आपणाला या भागामध्ये पाहायचं आहे ते प्रकाशाचं अपवर्तन म्हणजे काय। आपणाला आत्तापर्यंत एकच गोष्ट माहिती आहे की प्रकाश किरण सरळ रेषेत जातो, पण विशिष्ट परिस्थितीमध्ये प्रकाश किरण वाकूही शकतो। या कशा पद्धतीने तो प्रकाश किरण वाकून किंवा तिरकस मार्गाने जातो या भागाचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे। आता पहिला मुद्दा आहे तो म्हणजे प्रकाशाचं अपवर्तन म्हणजे काय। आता प्रकाशाचं अपवर्तन कशाला म्हणायचं, तर बघा एक तुम्हाला एक साहित्य दिलेलं आहे, काचेचा ग्लास, 5 रुपयाचं नाणं, पेन्सिलचे धातूचे भांडे इत्यादी। एक कृती करायची आहे तुम्ही। पहिली कृती काय करायची आहे बघा, पाण्यानं भरलेला एक काचेचा ग्लास घ्या, मी वाचतो अगोदर, त्यात पेन्सिल उभी धरून अर्धवट बुडवा व पाण्यात बुडालेल्या भागाच्या जाडीचे निरीक्षण करा। आता पेन्सिल तिरकी ठेवून निरीक्षण करा। वरील दोन्ही कृतीत पाण्यातील पेन्सिल जाडी वाढलेली दिसेल, तर दुसऱ्या कृतीत पाण्याच्या पृष्ठभागात पेन्सिल तुटलेले असल्याचा आभास निर्माण होईल। ही पहिली आहे। दुसऱ्यामध्ये सांगितलेलं आहे बघा, एका धातूच्या भांड्यात 5 रुपयाचं नाणं घ्या, भांड्यापासून हळूहळू दूर जा, ज्या ठिकाणी ते नाणं दिसेनासं होईल त्या ठिकाणी थांबा, तुम्ही नाण्याच्या दिशेने पाहत राहा। एका मित्राला त्या भांड्यात नाण्याला फक्त न पोचेल अशा रीतीनं हळूहळू पाणी ओतायला सांगा। आता पहिली गोष्ट आपण पहिल्या प्रयोगाचा विचार करू। बघा पहिल्या प्रयोगामध्ये एक आपण काय केलेलं आहे, समजा हे काचेचं एक चंचूपात्र घेतलेलं आहे, बरोबर। या चंचूपात्रामध्ये या काचेच्या एक पेन्सिल जी आहे ती पेन्सिल असे आपण ठेवलेले आहे तिरपी, आणि या काचेच्या भांड्यामध्ये आपण हे पाणी भरलेलं आहे। ज्यावेळेला तुम्ही त्या काचेच्या भांड्याकडं लक्ष देणार, ज्यावेळेला ही जी पेन्सिल या म्हणजे पाणी माध्यमात जाताना जर तुम्ही बारकाईनं निरीक्षण केलं तर तुम्हाला ती पेन्सिल अशा पद्धतीनं तुटलेली दिसेल। हा पहिल्या प्रयोगातून। आता दुसऱ्या प्रयोगामध्ये पण त्यांनी तेच सांगितलेलं आहे, एक धातूच्या भांड्यात, हे समजा धातूचं भांडं आहे, याच्यामध्ये एक 5 रुपयाचं इथे कॉईन ठेवला आपण, आणि मित्राला सांगितलं की ह्याच्यामध्ये असं पाणी टाक, आणि तुम्ही याच्यापासून असं दूर गेला तर तुम्हाला एक वेळ अशी येईल की हे जे नाणं आहे हे तळाला न राहता, हे जे नाणं आहे हे नाणं तुम्हाला तुमच्या दृष्टीला ते नाणं या ठिकाणी अशा पद्धतीने दिसेल। असं का दिसेल बघा, दुसऱ्या कृतीचं उत्तर सांगतोय, आरंभीच्या नाण्यापासून निघालेले प्रकाश किरण भांड्याच्या कडेमुळे अडवले जातात। आता ह्या आरंभीच्या नाण्यापासून जे हे प्रकाश किरण निघालेले आहेत, इथं भांड्याची कड आहे त्याच्यामुळे ते अडवले जातात, म्हणून आपल्याला नाणं हे दिसत नाही डोळ्याला, म्हणून नाणं दिसत नाही। भांड्यात पाणी ओतल्यावर, ह्या भांड्यात जर आपण पाणी ओतल्यावर प्रकाश किरण पाण्यातून हवेत, हे प्रकाश किरण ज्यावेळेला पाण्यातून हवेत तिरकस मार्गाने जातात, बघा आता हे प्रकाश किरण काय कोणत्या मार्गाने गेले, असे तिरकस मार्गाने गेले, त्या मार्गक्रमणाची दिशा बदलते। ते स्तंभिकेपासून कसे होतात, ही जर समजा तुमची स्तंभिक आहे तर हे स्तंभिकापासून कसे होतात, असे दूर जातात। हे दोन्ही आता पहिल्या प्रयोगात त्यांनी सांगितलेलं आहे, पेन्सिल ज्यावेळेला आपण पाण्यात उभी ठेवली सरळ, समजा पेन्सिल जर मी ह्या पाण्यात उभी ठेवली तर ती पेन्सिल तुम्हाला जाड झालेली दिसेल, आणि दुसऱ्या वेळेला जर ती तिरकी ठेवली तर ती एका ठिकाणी तुटलेली दिसेल। आता या दोन्ही याच्यावरूनच आपणाला बघा, वरील दोन्ही कृतीतून दिसून आलेले परिणाम, पाण्याच्या पृष्ठभागावर पाण्यातून बाहेर येताना प्रकाशाची दिशा बदलण्यात घडून, म्हणजे इथं एक लक्षात आलं की ह्या दोन्ही कृतीवरून आपल्याला एक लक्षात आलं, ज्यावेळेला प्रकाश किरण पाण्यातून बाहेर येतात त्यावेळेला ती आपली दिशा बदलतात। म्हणून त्याची व्याख्या काय आहे बघा, प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचं अपवर्तन म्हणतात। आता आपण शिकलो
पाणी हे पारदर्शक माध्यम आहे, हवासुद्धा पारदर्शक माध्यम आहे, म्हणजे प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून, म्हणजे प्रकाश पाणी या पारदर्शक माध्यमातून हवा या पारदर्शक माध्यमात जात असताना आपली दिशा बदलतात, किंवा प्रकाश किरण हवा या पारदर्शक माध्यमातून पाणी या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची जी मार्गक्रमण करण्याची दिशा आहे ती दिशा बदलते, यालाच आपण प्रकाशाचं अपवर्तन असं म्हणणार आहोत. आता दुसरा एक कृती करायला सांगितलेली आहे, ती कृती आपण अगोदर बघून घेऊ. बघा काय सांगितलेले आहे कृती. काचेची लादी लादी कागदावर ठेवून, हां हे पहा विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या कृतीमध्ये काय सांगितलेलं आहे बघा. एक कृती दिलेली, एक काचेची लादी, इथं ह्या आकृतीमध्ये बघा, मी त्याचा व्हिडिओही तुम्हाला टाकलेला आहे कसा तयार केले. ही समजा पी क्यू आर आणि एस, पहिल्यांदा काय करायची, एक काचेची चिप घ्यायची, ती चिप एका कागदावर ठेवून ती चिप पूर्णपणे आकून घ्यायची. आकल्यानंतर त्या चिपेला पी क्यू आर एस हे नावं द्यायचे. छेदणारी पी क्यू रेषेला छेदणारी एक यन, ही जी यन आहे ही एक स्तंभिका काढायची. आता ही स्तंभिका काढल्यानंतर या बाजूला त्याच्या दोन ए आणि बी बिंदूवर एक दोन टाचण्या टोचायच्या, पण हा कोण कितीचा घेतला आहे तो लक्षात ठेवायचा, आय कोण. आता समजा आपण इथं दोन टाचण्या जर टोचल्या तर त्या टाचण्यातून हा जो आपाती किरण आहे, आपाती किरणाने स्तंभिकेने केलेला जो हा जो आय कोण आहे, हा आय कोण म्हणजे कोणता, तुमचा आपातन कोण आहे. आता हा जो किरण आहे, हा किरण या स्तंभिकेपासून आतमध्ये गेल्यानंतर तो अपवर्तित होतो, आता आपण शिकलो. आता हा जो अपवर्तित आहे म्हणजे आर जो किरण आहे, हा आर जो कोण आहे तो कोणता आहे, अपवर्तित कोण. म्हणजे हा कोण ज्यावे बघा हवा माध्यमातून काच माध्यमात येताना तो स्तंभिकेकडे झुकला, आणि हाच अपवर्तित किरण ज्यावेळेला काच माध्यमातून हवा माध्यमात जातो. आता एस आर वर पण एक आपण स्तंभिका काढली. आता हा आपण जर ह्याला तिरकस पाहिलं असं, जर काचेच्या ह्या इथं टोचलेल्या ज्या दोन पिना आहेत त्या पिना जर आपण असं हे धरून जर पाहिलं तर तुम्हाला त्या ह्या इथं दिसतील, इथं कुठंतरी त्या दोन पिना दिसतील. आता ह्याच्यामध्ये गंमत काय आहे बघा, वरील कृतीमध्ये काचेच्या लादीतून प्रकाश दोन वेळा अपवर्तित होतो. आता काचेच्या लादीतून प्रकाश दोन वेळेला, एक हितून एक होतो आणि एक हितून होतो. काच माध्यमात प्रकाश प्रवेश करत असताना बाजू पी क्यूवर, आपण बाजू पी क्यूवर एन बिंदूशी अपवर्तित होतो, इथं एन बिंदूशी. व हवा माध्यमात प्रवेश करताना एस आर म्हणजे एम बिंदू, हा जो आहे तो कोणता आहे, एम बिंदू. पहिल्या वेळेस आपाती कोण आय, दुसऱ्या वेळेस आय वन असतो. आता पहिल्या वेळेस हा आपाती कोण जो आय आहे तो दुसऱ्या वेळेला इथं काय असतो, तो आय वन असतो. लक्षात घ्या, आय वन बरोबर आर, येथे आर हा पहिल्या अपवर्तनातील अपवर्तित कोण आहे, म्हणजे आर जो आहे हा पहिल्या अपवर्तनातील कोण आहे, हा आय जो आहे तो पहिल्या अपवर्तनातील कोण आहे. तसेच दुसऱ्या अपवर्तनातील ई, आता ह्या दुसऱ्या अपवर्तन आपण इथे शिकलो, या दुसऱ्या अपवर्तनातील ई हा अपवर्तित कोण असून ई बरोबर आय, म्हणजेच जेवढ्या मापाचा आय असतो तेवढ्याच मापाचा ई असतो, यालाच आपण नाव दिलेलं आहे निर्गत कोण. हा जो आहे तो निर्गत किरण, हा जो आहे तो आपाती किरण, हा जो आहे तो आपाती कोण, हा जो आर आहे हा अपवर्तित कोण, आणि हा जो किरण आहे असा इथून आतमध्ये गेलेला तो अपवर्तित किरण. बघा आता याच्यावरूनच आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, प्रकाश किरण ज्या वेगा, थोड्या आठवा असा एक प्रश्न दिलेला आहे, प्रकाश किरण ज्या वेगाने हवेतून जाऊ शकेल त्याच वेगाने काचेच्या लादीतून जाऊ शकेल का, नाही. कारण प्रकाशाचा वेग प्रत्येक माध्यमामध्ये कसा असतो, वेगवेगळा असतो. दुसरा प्रश्न आहे, सर्वच माध्यमासाठी प्रकाशाचा वेग सारखा असतो का, नाही. प्रत्येक माध्यमासाठी प्रकाशाचा वेग हा वेगवेगळा असतो. आता याच्यानंतर आपल्याला जो पुढचा मुद्दा शिकायचा आहे त्याच्यावर थोडंसं आपण लक्ष देऊ. बघा पुढचा मुद्दा तुम्हाला काय दिलेला आहे त्यांनी, की जरा डोके चालवा, सॉरी अपवर्तनाचे नियम.
आता अपवर्तनाचे नियम कोणते आहेत? तुम्हाला परीक्षेला पहिला प्रश्न आपल्याला लक्षात आला, अपवर्तन म्हणजे काय? प्रकाश किरण एका विरल माध्यमातून दुसऱ्या विरल माध्यमात जात असताना मार्गक्रमणाची दिशा बदलतात, याला प्रकाशाचं अपवर्तन. मग अपवर्तनाचे नियम काय आहेत? बघा, ह्या आकृतीमध्ये तुम्हाला ते दिसून येतील. काय दिलेले आहेत? हा कोण आहे तुमची? ही जी उभा आहे ती स्तंभिका आहे. हा आपाती कोण आहे, सॉरी आपाती किरण. हा जो आहे तो आपाती कोण आहे. हा हे जे आहे ते कोण आहे तुमचं? अपवर्तित किरण आहे. ह्याचा जो कोण स्तंभिकेचे केलेला आहे तो कोणता? अपवर्तित कोण. बघा, आपाती किरण म्हणजे हा अपवर्तित किरण, हा आणि स्तंभिका हे एकाच प्रतलात असतात. दुसरा आहे आपाती किरण आणि आपातन बिंदू, स्तंभिके आपाती किरण आणि अपवर्तित किरण या स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस आहेत. ही जी स्तंभिका आहे याच्या हा आपाती आहे आणि हा अपवर्ती, हे विरुद्ध बाजूस असतात. हा पहिला लक्षात ठेवा. दुसरा आहे दिलेल्या माध्यमाच्या जोडीकरता. आपण वर पाहिलं माध्यम, हवा माध्यमातून काचेत येताना दिलेल्या माध्यमाच्या जोडीकरता येते हवा आणि काच. ही कोणतं माध्यम आहे? हे हवा माध्यम आहे. आणि ही कोणतं माध्यम आहे? ही काच माध्यम आहे. साईन आय आणि साईन आर यांचे गुणोत्तर स्थिर असतं. म्हणजे या ठिकाणी साईन आय आणि साईन आर, आपण आय म्हणजे वरती पाहिलं, आर म्हणजे पण वरती पाहिलं, साईन आय आणि साईन आर यांचे गुणोत्तर स्थिर असते. येथे आय जो आहे हा आपाती कोण आहे आणि आर जो आहे हा तुमचा अपवर्तित कोण आहे. म्हणजे इथं अपवर्तनाचे हे दोन नियम प्रत्येकाने लक्षात ठेवायचे आहेत. पुढचं आहे अपवर्तन. आता आपण मगाशी जसा भाग पाहिला अपवर्तन म्हणजे काय, तर बघा अपवर्तन कुणाला म्हणायचं? तर प्रकाश किरण वेगवेगळ्या माध्यमात शिरताना प्रकाशाच्या दिशेतील बदलाचे प्रमाण वेगवेगळे असतं. प्रकाश किरण ज्या वेळेला वेगवेगळ्या माध्यमामध्ये जातो, म्हणजे हवा माध्यम असेल, पाणी माध्यम असेल, काच माध्यम असेल, प्रत्येक माध्यमात प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो. ते माध्यमाच्या अपवर्तनकाशी संबंधित, मग प्रकाशाचा अपवर्तनांक कशाशी संबंधित असतो? त्या माध्यमाचा अपवर्तनांकाशी संबंधित असतो. वेगवेगळ्या माध्यमाकरता तसेच एकाच माध्यमासाठीही वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाश किरणासाठी अपवर्तनांक वेगळा असतो. आता बघा, एकाच माध्यमासाठी एकच प्रकाश किरण सोडला, पण त्या प्रकाश किरणाचे जे रंग आहेत त्या रंग जरी वेगळे असतील तरी प्रकाशाचा अपवर्तनांक हा वेगळा असू शकतो. काही माध्यमांचे निर्वाताच्या संदर्भातील अपवर्तनांक पुढील सारणीत दिलेले आहेत. निर्वाताच्या संदर्भात असलेल्या अपवर्तनांकाला निरपेक्ष अपवर्तन. आता निर्वात पोकळी, निर्वात पोकळी म्हणजे कोणती? ज्या ठिकाणी हवा अजिबात जात नाही अशा पोकळीला निर्वात पोकळी म्हणायची. म्हणजे निर्वात ह्याच्यामध्ये अपवर्तनांकाचा निरपेक्ष अपवर्तनांक असं म्हणतात. मग तुम्हाला एक प्रश्न इतर कामा जागेला विचारतील, कोणता? माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अपवर्तनांक अवलंबून असतो. खूप महत्त्वाचं. मग प्रकाशा कोणतं माध्यम आहे, त्या माध्यमातील प्रकाशाचा वेग किती आहे याच्यावर त्याचा काय अवलंबून असतो? अपवर्तनांक. आता इथे एक थोडंसं तुम्हाला एक छान मुद्दा दिलेला, हा पण परीक्षेला विचारला जातो. बघा, साईन आय, आता आय म्हणजे आपाती कोण, आर म्हणजे अपवर्तित कोण. बघा, साईन आय आणि साईन आर म्हणजे साईन आय छेद साईन आर बरोबर स्थिरांक म्हणजे एन. एन या स्थिरांकास पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणतात. मग अपवर्तनांक कोणत्या अक्षराने दाखवायचा? एन या. म्हणजे एन जो आहे हा पहिल्या माध्यमाचा, पहिलं माध्यम जर हवा असेल आणि दुसरं माध्यम काच असेल तर का हवेचा काचेशी दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणतात. या नियमाला स्नेलचा नियम असंही म्हणतात. मग तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारतील स्नेलचा नियम म्हणजे काय. दोन्ही माध्यमाच्या सीमेला लंब रेषेत आपाती असलेले किरण आय बरोबर शून्य रेषेत पुढे जाते, त्याच वेळेला आर बरोबर सुद्धा शून्यच असते. हां, हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काही माध्यमाचे अपवर्तनांक दिलेले. पहिला आहे हवा माध्यमाचा किती आहे अपवर्तनांक? 1.0003. बर्फाचा किती आहे? 1.31. पाण्याचा 1.33. अल्कोहोलचा 1.36. केरोसिन म्हणजे रॉकेलचा
परत तुमचा कार्बन सल्फाइड, घन फ्लिंट काच, माणिक, नीलम रत्न, हिरा। आता तुम्हाला असा प्रश्न परीक्षेला कधीतरी आणतील की सर्वात जास्त अपवर्तनांक कोणाचा आहे, तर हिऱ्याचा आहे, बरोबर। आता खाली एक आकृती दिलेली आहे, तर हे आकृती काळजीपूर्वक पहा, कारण ह्याच्यावरून आपणाला अपवर्तनांकाचं सूत्र शिकायचं आहे। आता ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, समजा आकृती 6.3 मध्ये दाखवल्याप्रमाणे माध्यम एक कोणतं आहे, हे माध्यम आहे हवा आणि हे माध्यम आहे काच। म्हणजे पहिलं माध्यम आहे हवा आणि दुसरं माध्यम आहे काच। प्रकाशाचा वेग, वेग कोणत्या अक्षराने दाखवतात, व्ही असून माध्यम दोन मधील व्ही, म्हणजे पहिल्या माध्यमाचा वेग प्रकाशाचा किती आहे, V1 आहे, हवामध्ये V1 आहे। आणि दुसरं माध्यम कोणतं आहे, काच, याच्यामध्ये प्रकाशाचा वेग कोणता आहे, V2 आहे। पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक, आता हा एक सूत्र आहे बघा, आपण मगाशी शिकलो स्नेलच्या नियमामध्ये N हा स्थिरांक आहे किंवा त्यालाच आपण अपवर्तन। मग आता कुणाचं कुणासंग काढायला सांगितले, पहिल्या माध्यमाचा, पहिलं माध्यम म्हणजे ह्या ठिकाणी पहिलं, त्याचा कुणासंग काढायला सांगितलेला आहे, दुसऱ्या माध्यमासंग, म्हणजे दोन N दोन अपवर्तनांक, एकचा दुसऱ्या संघ। आता कसा काढायचा अपवर्तनांक पहिल्याचा दुसऱ्या संघ, पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग, म्हणजे पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग आपण काय मानलेला आहे, V1। म्हणजे इथं सूत्रात काय लिहायचं, पहिल्या माध्यमाचा दुसऱ्या माध्यमाशी अपवर्तनांक काढताना काय करावं लागेल, V1, पहिल्या माध्यमाचा वेग भागिले दुसऱ्या माध्यमाचा वेग म्हणजेच V2। याच्यामध्ये ते माध्यम दिलेलं किंमत टाकायचं आणि गणित सोडवायचं आहे। तशाच पद्धतीनं समजा आता मला जर दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमासंग काढायचा असेल तर काय करावं लागेल, दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या मग काय करावं लागेल मला इथं बघा, हा जो आहे आता आपण दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमासाठी काढतोय, म्हणजे दुसरं पहिल्यांदा वर, मग इथं काय येणार, दुसऱ्या माध्यमाचा प्रकाशाचा वेग भागिले पहिल्या माध्यमाचा प्रकाशाचा वेग। मग या सूत्राप्रमाणे तुम्हाला हे गणित सोडवता येऊ शकतात।